नमस्कार, मी धीरज मानमोडे। कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी। संपूर्ण देशात जिथे नरेंद्र मोदीची लाट होती, तिथेच अमरावती आरक्षित सीटांवर सर्वांचे सकाळपासूनच लक्ष लागले होते। अमरावती लोकसभेतील मुख्य दोन उमेदवारांमध्ये काट्यांची टक्कर बघायला मिळाली। यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नवनीत कौर राणा या जशा 40,000 लीडने समोर गेल्या, तशाच त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी जमा व्हायला लागली। यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, रिपाईचे राजेंद्र गवईसह आदी उपस्थित होते। यासोबतच मोठ्या प्रमाणात युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त केला। तर एकीकडे नवनीत राणा यांनी सुद्धा मतदारांचे आभार मानले व प्रचारादरम्यान दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचे सांगितले। आभार मनापासून आभार आहे, छोटा शब्द झाला माझ्यासाठी। आणि गेल्या 9 वर्षापासून जे डेडिकेशन मी दाखवलं आणि प्रत्येक सभामध्ये मी बोलली की माझं डेडिकेशन पाहून तुम्ही मतदान करा, आणि ते पूर्ण देशामध्ये एक लाट असताना माझी अमरावतीची महिला, युवा, बुजुर्ग, प्रत्येक वर्गनी सगळी लहर बाजूनी सोडून एक युवाची डेडिकेशन, एक महिलाची ताकद, तिची मेहनत पाहून त्यांनी मतदान केला। म्हणून माझे पूर्ण माझं मी कालही जेव्हा आमचे कार्यकर्त्यांची मीटिंग होती तेव्हा मी म्हटलं होतं, जिंकली तर माझे मतदार, माझ्या जिल्ह्याचे लोकांचा श्रेय, आणि जर काही इथे तिथे झाला तर तो माझी जबाबदारी। आणि हे जिंकण्याचं श्रेय आणि जिंकून निवडून आणण्याचं श्रेय पूर्ण प्रत्येक व्यक्ती जे ज्या पक्षांनी मला समर्थन दिलं त्यांचं तर आहेच, पण ज्या पक्षांनी, ज्या पक्षाच्या विरोधात मी लढत होती ते सगळे माझे गावाचे एक रहिवासी आहे, ते प्रत्येक त्या कार्यकर्त्यांचे, त्या पक्षाचे कार्यकर्त्यांचा मी मनापासून अभिनंदन करते, कारण की कुठे ना कुठे त्यांच्यासाठीही मला सुद्धा काम करायचं आहे। त्यांनी पण मदत केली, त्यांनी केली आहे मदत, तर त्यांच्याही मनापासून मी धन्यवाद करते। आणि त्यांच्यासाठी नाही, माझे तर आजोबा जेव्हाही ऐकलाय तर मी त्यांची ग्रँड डॉटर सारखी, डॉटर इन लॉ सारखीच आहे। आणि मी नेहमी आशीर्वाद मागितला, त्या दिवशी एबीपी माझालाही मी बोलली, त्याच्या आधीही मी प्रचाराला बोलली, तर ते मोठे आहे, मोठेचा सन्मान मी नेहमी करणार आहे। आणि त्यांच्या आधी सुद्धा जर ते भेटले तर त्यांचे पायाला हात लावून मी नक्की त्यांचा आशीर्वाद सुद्धा घेणार आहे। आणि त्यांचा अनुभव जेवढाही आहे, आता मी म्हणेन की एक नाचसून म्हणून, जेई सून म्हणून द्यायची आहे, तर त्यांनी मला आशीर्वाद नक्की द्यावा की मी लोकसभामध्ये जाऊन माझ्या जिल्ह्याचे अडचणीचे, प्रॉब्लेमचे मी काम करू शकते। आणि नक्की पवार साहेबांचा मनापासून धन्यवाद करते, अजितदादांचा, आणि प्रत्येक आघाडीचे नेत्यांचे जे कामं होते मतदारसंघामध्ये, काही मध्ये लीड वर राहू, काही मध्ये मागे राहू, तर कोणाचाही कोणावरही काही बोलताना काँग्रेस, राष्ट्रवादी, जेवढेही लोकांनी कार्यकर्ते, आरपीआय, गवई गट, ज्यांनी ज्यांची आईपासून, कमलताईंनी सुद्धा एवढी मेहनत, माझा फॉर्म उचलण्यापासून ते शेवटची रॅलीपर्यंत जे माझे सोबत होते त्यांच्या सगळ्यांचा मनापासून, आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचाही सुद्धा धन्यवाद की त्यांनी जास्त प्रचार ना केल्याबद्दल मताचा विभाजन नाही झाला, आणि मताचा विभाजन थांबल्यामुळे डायरेक्ट इनडायरेक्टली जेही आपण म्हणू शकतो ते आपला सपोर्ट त्यांचा आमच्या सोबत होता। आणि मला वाटते हे सगळं झालं आणि सगळ्या प्लॅनिंग, सगळे पद्धतची एक ठिकाणी आणणं, समर्थन आणणं, मला उभं करणं, प्रत्येक गोष्टी प्लॅनशीर बाहेर आणणं, याच सगळ्यात महारथी त्या दिवशी मी वेगळं नाव दिलं होतं, पण मला वाटतं की सगळी गोष्टीचं श्रेय रवीजींना जाते। मी फक्त फ्लोअरवर राहून मेहनत केली आहे, पण सगळं एक ठिकाणी आणणं म्हणजे रवी। ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती। आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर, त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह, तोपर्यंत नमस्कार।